पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और एएसी ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। विभिन्न प्रकार के एएसी लाइटवेट ब्लॉक्स बनाने के लिए इन मशीनरी का वाइडली उपयोग किया जाता है। हमारे और प्रोडक्ट्स आरएमसी बैचिंग प्लांट, सीएलसी ब्लॉक प्लांट, जॉइनिंग मोटर प्लांट और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। हेम क्लेम चामुंडा धरती पिशाच ओम भक्स्वा हा हा या 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 लवकर या या पाया पाड पाया पाड काही विसरलं तरी चालेल पण पाया पाडायचं विसरायचं नाही कळला जा ना गो तू या बाबा नव हे कशाला लावलंय रक्षणासाठी कळलं बर मला आता सांगा तुमच्यात कुणाचा मनुष्यगण आहे का बाबा माझा आहे जसा मनुष्य कण त्यालाच भूत दिसतात बघितला ना पिक्चर पछाडलेला बघितलाय का बाबा यावर काय उपाय उपाय आहे आहे उपाय मी सांगणार कोण सांगणार उपाय मी सांगणार हा तर हरीने हाक मारली तर मागे वळून बघायचं नाही कळलं चालतंय तसं बी आपण सरळ मार्गीच माणूस आहे इकडे तिकडे बघतच नाही महत्वाचं ऐका हड ही कोणत्याही वेशात येऊ शकते ती घरापुढे आली तिने खायला मागितलं पाणी मागितलं तिला भीक घालायची नाही तिला काय म्हणायचं आगे जाओ काय म्हणायचं आगे जाओ आगे जाओ आगे जाओ आगे जाओ अजून जोरात म्हणा आगे जाओ आगे जाओ जोर से बोलो आगे जाओ आगे जाओ और जोर से बोलो आगे जाओ आगे जाओ बेस्ट मला एक सांगा ते नक्की आजच येणार आहे का नाही तुम्हाला लय कळतं ना तर अंतर्मनात बघून सांगा की ते काय माझी मेहमान आहे का कोणाच ठाऊक हे बघा महेश पतीने सांगितलंय मला तिचा आदेश आहे आजच येणार आता फक्त तुमच्याकडे 5 मिनिट आहेत किती मिनिट आहेत 5 फक्त 5 मिनिट आहेत नाही नाही मी कशाला घाबरतोय एवढे दिवस तुला घाबरलो का मी नाही घाबरत म्हणजे तुम्ही मला हडळीन म्हणताय वय त्या हडळीचा कशाला अपमान करती होता कशाला नागीच्या शेपटीवर पाय देत आहे सुधीर अग मम्मी अशी म्हण आहे ती हो तुम्ही काळजी घ्या बरं का माझ नाव काय आहे माहितीये का तुला राम प्रभू रामचंद्राने साक्षात रावणाचा वध केला होता ओ फादर नुसते डायलॉग नका मारू तुम्ही ते प्रभू रामचंद्र होते तुम्ही कोण आहे माहित आहे ना राम पवार असू दे राम पवार तुम्हाला काय कमी समजू नको अग फुडं हाडळ दिसली ना एका फटक्यात तिचं भरीत करीन पुन्हा ती बी म्हणील नाद केला हेच आपण वाया गेला काय कराल ना काळजीपूर्वक करा काय सांगते
जय महेश पटेल। संपली एक स्वर, पांच मिनट संपली। चला घरी आता सगळी, चला सगळी घरात। ओ तुम्ही कुठे येताय? इथं पारा का ह्याचा बाप द्यायचा आहे? माझा बाप कशाला मध्ये काढताय? तुझा नाव ह्याचा बाप? हा तुम्ही थांबा इथं, ते काय बी असू दे, खजिना आपल्यालाच मिळायला पाहिजे। चला आता बर वाटत। मदर कुठं असेल ग खजिना आणि किती असेल? होय रे, हा आपल्या पूर्वजांचा खजिना आणि तो काय साधा सुद्धा असेल रे, किलोतच असणार खरच। मग मदर खजिना भेटला ना की आपण मग मोठा बंगला बांधू आणि बंगल्यासमोर मोठा झोपाळा आणि हां माझ्यासाठी ना स्विमिंग पूल, रोज आंघोळ करण त्याच्यात। होय रे। हां मदर गप का झालीस? काय नाही रे। अगं बोल ना काय झालं? काय नाही, तुझ्या फादरची आठवण येते। बाहेर बाकी थंडी किती पडली हो ना, आणि त्यांना ते हळद काय करणार नाही ना रे। असं कसे करल, बाबांनी दिलाय की हातात दोरा बांधायला। होय रे, पण भीती तर वाटणारच ना। अगं मदर तू नको घाबरूस, अगं आपलं फादर जायचं की शेतात राखण करायला, ते नाही घाबरायचं। अरे मला ते माहित आहे, पण ती जर हाडं मला दिसली ना तर त्याच्या झिंजात उठतीन बघ। मदर तू नको टेन्शन घेऊस, आपलं फादरच चोराला पकडणार आणि सगळा खजिना आपल्याला सापडणार। होय रे बाबा, तसंच होऊ दे। हा तसंच होणार। हा 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 तू काय ग झोपली नाही सर? नाही अगं मला झोपच येईन अहो। अगं नको काळजी करू, काय नाही होणार, खजिना आपल्यालाच मिळेल बघ। खरं बोलतेस? हा मग मला अजून असं वाटतंय। तुझ्या तोंडात साखर पडो। तू पण ती खजिना किती असेल? असेल की 15-20 किलो तर असेल बघ। म्हणजे किती ग? म्हणजे करोडमध्ये असेल। एवढंच वय मला वाटलं 10-15 लाख आहेत का काय? अगात तू लाखापेक्षा करोड मोठे, 100 लाख होतात ना तेव्हा 1 करोड होतात, असे भरपूर करोड। बापरे एवढं? हा मग पण चोर आपल्याला सापडला पाहिजे बघ, नाहीतर सगळा खजिना अक्काकडे जाईल। असा कसा जाईल? नाही नाही खजिना आपल्यालाच मिळायला पाहिजे। तुझ्या लग्नाची केवढी स्वप्न बघितलेत मी, तुला अक्कीच्या अक्की सोन्यानं मडवणारे, चप्पल पण सोन्याची घेणारे मी। हो ग पण तात्या घाबरतात ना म्हणून म्हणलं, भूताला तर भरपूरच घाबरतात। घाबरतात ग पण नाही नाही खजिना आपल्यालाच मिळायला पाहिजे। हो ग पण तात्या घाबरतात, त्यात त्यांचं काही बरं वाईट झालं तर? संगे असं काय बोलू नकोस। अगं नाही ग म्हणजे मला काळजी वाटते म्हणून म्हणले फक्त, तसं बाबांनी अंगारा लावलाय की काय नाही होणार त्यांना। अगं होय की विसरलेच मी, बाबाने अंगार लावलाय की। नको काळजी करू झोप। ॐ भूर्भुवस्वः भर्गो देवस्य धीमहि धियो फादर। बस म्हटलं घाबरला की काय? अरे का कशाला गारट्या गुरट्याचा बाहेर आलायस? झोपायचं नाही वेग? नाही झोपच लागली नाही म्हणून म्हटलं
भेटून यावं. तसं नाही रे, तू इथं आलायस, आपण दोघं बसायचो गप्पा मारीत, आणि मग हाडल ती कुठलं तरी रूप बदलून याची चोरी करून जायची. अहो फादर, तुम्ही असताना तिची काय हिंमत इथं यायची? हा ती तर आहेच की रे, तस मला गाव घाबरत पण तुझी मदर सोडून. फादर नीट लक्ष द्या. काय कसं आहे माहितीये का, घराच्या चारही बाजूंना लक्ष दिलं पाहिजे, हडक कुठून पण येऊ शकते, कळलं का? हो. आणि फादर, खजिना ना आपल्यालाच भेटला पाहिजे. काय आणखी तू काळजीच करू नको. अरे मी असल्यावर ना हाडळ येणारच नाही, आणि चुकून आली ना तर तिला मी सुट्टी देणार नाही. माझ्या तावडीतनं सुट्टी होई ती. बरं, मदर झोपली का तुझी? हो, म्हणजे होती आत्ता जागी. तुमची लय आठवण काढत होती. काढणार की आठवण? तुला खरं सांगू का, तिला माझ्याशिवाय झोपच येत नाही. ती माझी लय माया करते, माझी काळजी बी लय करते. अरे ती आदर, एक बोलू का, मम्मीचा लय जीव आहे तुमच्यावर. बर जात आहे, ती शनी बाबा उठलं ना तो तुझ्यावर भडकतेली. अहो फादर, ते आता नाही उठणार, ते गार झोपे गेले. तसं ना हो, त्यांच्या अंतर्ज्ञानात त्यांना कळलं तर नाही गायचं. बर मी येतोच. हा हो हो, चा झोप बाबा गारठ्याचा. फादर हा विसरलोच आले का? हा बरं झालं, बॅटरी आणलीस ती. दे बॅटरी असू द्या. हा अंधाराचं काय दिसलं ना तर बघायला पडे उपयोगी. हो हो हो, असू दे असू दे, काळजी घ्या. हो हो, जा झोप आळा झोप. ओम भूर्भुवस्व. ओम भूर्भुवस्व तत्सह वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. यायला हिला हातोरण्यात गेलं की माझं घेऊन होतो का काय कळलं. हॅलो, काय करतोय? काय करताय? कीर्तन करतोय. इथे काय ऐकायला? काय बी तुमचं, तुमच्या का जेबीला हाड? हाड? अग हाड, तुला काय कळत का ग? एवढा रातचा पारा करतोय आणि काय बी विचारतीय? कळतय मला. आणि तरी बी विचारतीस वय? हो कळलं मला. आओ हाडळ दिसली का? हो हाडळ ना, हाडळ दिसली की दिसली. तिला सांगितलंय उद्या हळदी कुंकवाला आमच्या बायकोकडे. आओ पण तुला सांगू काय, ते हाडळ जर पुढं आली का नाही चारी मध्ये चित करीन जितलं तिथं. अग पहिलवान गडी आहे मी पहिलवान. होय तर बॉर्डर गेलाय ना जवान लढायला. ए उगच काय बी आता रात सैरीच काढून नकोस, फोन ठेव पहिला, ठेव फोन. काय तरी बस का खाते. ओम भोर भू वस्व तत्स वितुर्व रेण्यम. अंक्या. हा संख्या बोल की. तू काय डोक्यावर पडलास काय? किती वाजले बघत तर जा की. रोज हेच टायमिंग सापडते का तुला फोन करायला? असं काय करतोय कसं की? बोल की माझ्याशी, मला आठवण येते तुझी, मला झोपच लागत नाही. मग गाणी ऐक, मला झोपू देत. संगे बोल ना ग, मला एकटं एकटं वाटतंय. एकटं वाटतंय? बरं मग तो शनी आहे ना, त्याच्या अंगावर हात टाकून झोप. हा चालेल चालेल. ए येडीबिडी झाल्यास काय? हा मला झोपू दे ना अंक्या.
नाही तर स्वप्नात येऊन तुला फटके देईन बघ. हा चालतंय, ये कधी येतेस? मी लय वाट बघतोय. केवढा कसा निर्लज्ज आहेस रे, लाच काय तव्यावर भाजून खाल्लेस की काय? लाज तर तुला वाटली पाहिजे, पण तू तर लाजतच नाहीस. जेव्हा तेव्हा माझ्यावर ओरडत असतेस. ओरडू नाही तर काय करू, तू वागतोस तसा लहान पोरासारखा. तर आता काही दिवसातच आपले कुटुंब एकत्र येते, एक होतील, मग आपलं लग्न होईल. पण हा, तू माझ्या ओरडायचं नाही, नाही तर लोक काय म्हणतील? अंक्याची बायको त्याच्या ओरडते. तू नको लोकांचं मला सांगूस. लोक काय, चांगलं बोललं तरी आणि वाईट बोललं तरी नावच ठेवतात. आणि होय, नवऱ्यानेच बायकोवर ओरडायचं असतंय फक्त. असं कुठं मी म्हणले? हे बघ अंक्या, तुला एकदाच सांगते आम्ही, तुला जे काय ओरडायचं असेल ना मला ते घरात, घराबाहेर एकमेकांवर अजिबात ओरडायचं नाही आपण. आणि हो, चुकून पण एकमेकांवर हात नाही उचलायचा, कारण ह्या छोट्या छोट्या सवयी ना पुढे मोठ्या होत जातात. आपण भांडू, ओरडू, रागवू, प्रेम करू, पण ते सगळं घरात, घराबाहेर अजिबात नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अंक्या, आदर हा सगळ्यांसमोर दाखवावा माणसांनी, पण प्रेम आणि राग हे एकांतात दाखवावं. बरं चल झोपा आता, ले लाडात नको येऊ. संगे ऐक की, संगे एक किस दे ना. दे ना ग, असं काय करतेस संगे? अग नेहमी अशीच करते. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. भर्गो देवस्य धीमहि लक्ष बोल की काय. मला हाडच दिसली. काय कुठं? ही इकडे गेली. इकडे येऊ नको. चल बघू आपण कुठे गेली. अरे भी राम 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 ये राम 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 ये हाय राम 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 ओ राम 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 ही काय इकडेच गेली तर. अरे ती तुला दिसली पण ती मला नाही दिसली. मला जर दिसली ना तर तिला बाटलीत भरून भूतान लावीन बघ. हा उठाय ते सांग मला. चल जाऊ ये. ते बघ ते बघ ती हाडळ. ए हाडळे ए कुठे ग पळती जाय चिप्पळ पुटे हाडळ. हा विक्री हाडळ. ए दादा जाती तर जाऊ दे की. काय लगा तू तर अजून बी भित्राच राहिलास. आणि तू बी आहेस की बिंदास्त आल्या का मग का बोळत राहायचं का काय? अरे बोहड राहिलं ना तर असली भूत आणि हाडळी आपल्या मानगुटी येऊन बसतेली. वय खर आहे तुझं, पण काय करू घाबरायलाच होतंय. आले गा काय ले गा, आता तुझ्या पोराचं लगीन होणार आहे, घरात सून येणार आहे, आणि तू असा बेकरा राहिल्यावर कसा उचील? व्हायचं रांगडा हो की. वय वय आता बघ, हे आता एवढ्या मोठ्या खजिन्याचा मालक होणार आहेस, आणि तू आता हे असं बिस्तर राहणं सोपतंय का तुला? अरे काय दादा, खजिना मिळेल तेव्हा मिळेल, आणि कोणाला मिळेल काय माहिती. एकाला तरी मिळेल ना, आपल्यापैकी कुणीतरी श्रीमंत होईल ना, मग बास की. अरे आधी सोन्याच्या एका दागिन्यापायी आपल्या एका घराची दोन घरं झालीत, आता असं नको होऊ दे या खजिन्यापायी एकामेकाची तोंड बघणार नाही आपण, असं काहीतरी नाही घडलं पाहिजे. अरे पण कसं आहे माहिती आहे का, नाही म्हणलं तरी त्या म्हातारीनं सावित्रीला दागिना नसता दिला तर. अरे पण शांताला पण एवढ्याशा दागिन्यापायी भांडायची काही गरज नव्हती. खरं तर आमच्या सावित्रीनं मी तो हट्ट करायला नाही पाहिजे होता. अरे तो डाग शांतीला हवा होता. असं कसं दादा, वहिनी मोठी आहे ना, त्या दागिन्यावर तिचाच अधिकार होता. जाऊ दे लक्ष्मण, आता झालं गेलं विसरून जाय. अरे जुनं काळं कोळसं उगाळण्यात काय अर्थ आहे, चल आपला पारा देऊ चल.
चला। हम ट्रस्ट गियर ट्रांसमिशन नरहे पुणे में स्थित गियर बॉक्स और इंडक्शन मोटर के मैन्युफैक्चरर हैं। हम सभी प्रकार के मोटर और गियर बॉक्स निर्माता हैं और हमारे यहाँ सभी प्रकार के प्रोडक्ट स्टॉक अवेलेबल रहते हैं। ज्यादा जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें।